स्वागत करतो।
निवास छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रासाठी नियुक्त केलं आणि आपल्या 101 पुण्यस्मृती निमित्ताने आजचा हा सोहळा आयोजित केलेला आहे. आज त्यांचे गुण शाहू महाराजांचे गुण आणि आजचं वास्तव काय आहे या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन की जे प्रमुख पाहुणे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आम्ही आमच्या महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख थोडक्यात सरांनी व्यक्त केला, सरांचे आभार. यानंतर मी पाहुण्यांना विनंती करते, पण पाहुण्याचं एक ओळख म्हटल्यानंतर मराठा समाजामध्ये त्यांचा सगळा दबदबा आहे, त्यांच्या वाणीतूनच आपल्याला कळणार आहे की सोनवणे सर म्हणजे काय आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री विलासराव दुर्गण, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे स्नेही डॉक्टर एस एस काळे सर, जाधव सर, जाधव मॅडम यांचे सर्व सहकारी, उपस्थित माझ्या भगिनींना आपल्यापैकी बऱ्याच लोकांना राजर्षी शाहू महाराजांच्या कामाच्या संदर्भात माहिती असेल असं देखील. एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्याला माहिती की संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे दोघं होते. पुढे स्वराज्याच्या दोन गाड्या तयार झाल्या, एक सातारची गाडी तयार झाली, एक कोल्हापूरची गाडी की महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाईने औरंगजेबाबरोबर फार मोठा संघर्ष केला. राजारामांची जी दुसरी बाईक होती जिजाबाई, तिने पेशव्यांच्या विरोधात संघर्ष केला आणि कोल्हापूरचं राज्य टिकवलं. त्या राज्याचे प्रतिनिधी शाहू महाराज. शाहू महाराजांच्या जन्माच्या आधीची जर कोल्हापूरची परिस्थिती आपण पाहिली तर दुसरे शिवाजी महाराजांना फार त्रास देऊन मारण्यात आला. ते गाडगे घराण्यामध्ये जन्माला आलेले 26 जून 1874 ला त्यांचा जन्म झाला. पुढे 1888 साली ते कोल्हापूरच्या राज्यावर आले आणि 1894 पासून त्यांची खऱ्या अर्थाने राजवट ही कोल्हापूरमध्ये सुरू झाली. कोल्हापूरचं राज्य म्हणजे किती मोठं राज्य, कोल्हापूर जिल्ह्यापुरतं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं मोठंही लक्षात घ्या. आज आपण एवढा मोठा महाराष्ट्र पाहतो त्या तुलनेमध्ये एका जिल्ह्यापुरतं राज्य म्हणजे किती छोटं राज्य दिसेल आपल्याला. ते ही ब्रिटिशांचं मांडलिक असलेलं राज्य, स्वयंभू राज्य नाही, सार्वभौम राज्य नाही. राजा पूर्णांशाने स्वतंत्र नाही अशा परिस्थितीतला हा राजा. आणि संकट किती की आपल्या समाजामध्ये आपल्याला माहित नसेल की आपल्या परंपरामध्ये चातुर्वर्ण्य होतं, जातीयता होती, सगळ्यात महत्वाचं अज्ञान आणि अंधश्रद्धा होत्या. बालपणी शाहू महाराजांना राजकोटला शिकायला पाठवलं आणि त्यांच्या दरबारामध्ये फ्रेझर नावाचे जे इंग्रज अधिकारी होते ते खरं म्हणजे त्यांनी खूप शिकवलं महाराजांना. आणि प्रत्यक्ष राज्यकारभार करायला सुरुवात केल्याच्या नंतर अनेक अडचणी महाराजांना येत गेल्या. सामाजिक सुधारणांकडे महाराज कसे आले याचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कोल्हापूरमध्ये वेदोक्त प्रकरण झालं. काय वेदोक्त प्रकरण आहे? पंचगंगेच्या पात्रामध्ये एकदा महाराज पहाटेचं स्नान करायला गेले
आणि राजाचं जेव्हा स्नान चालू असतं तेव्हा ब्रह्ममुद्राने काही मंत्र मानायचे असतात. आणि नारायण शास्त्री नावाचे भटजी तिथे आले आणि ते मंत्र म्हणत होते. पण महाराज एकटे काही स्नानाला गेले नाही, त्यांचे मेहुणे होते खांडविलकर नावाचे, ते पण त्यांच्या बरोबर होते. आणि त्या दिवशी राजाराम शास्त्री भागवत नावाचे ग्रस्त हे शाहू महाराजां बरोबर होते. राजाराम शास्त्री भागवत हे ब्राह्मण होते, लक्षात घ्या. आणि हा फार मोठा विचारवंत माणूस राजाराम शास्त्री भागवत हा लहान माणूस नाही. महाराष्ट्रामध्ये दुर्गा भागवत नावाच्या लेखिका झाल्या, ज्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा पण होत्या. त्यांचे हे आजोबा. आणि राजाराम शास्त्री भागवतांच्या लक्षात आलं की महाराजांचं स्नान चालू आहे, ब्राह्मण ते स्नान चालू असताना मंत्र म्हणतो. परंतु ते मंत्र हे पुराणोक्त पद्धतीचे आहे, ते वेदोक्त नाही. मग राजाराम शास्त्रीने त्या नारायण शास्त्रींना विचारले की तू कोणते मंत्र म्हणतो, ते म्हणे पुराणोक्त. अरे राजा आहे, राजासाठी वेदोक्त मंत्र नाहीत का? त्यांनी काय उत्तर दिलं, राजा जरी असता तरी तो शूद्र आहे. आणि शूद्रासाठी मंत्र कोणते? शूद्रासाठी पुराणोक्त मंत्र आहे, लक्षात घ्या. आता हे आपल्याकडे चार वर्ण मानायचे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे शूद्र आहात असं मानायचं, म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा कनिष्ठ आहात अशा प्रकारची समाज व्यवस्था गेल्या हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये प्रस्थापित. म्हणजे शूद्र माणसं नाहीत का? शूद्र लोक कोण आहेत? ती पण माणसंच आहेत. आणि या वेदोक्त प्रकरणाचं ते तिथं चांगलं असतं तर संपलं असतं, महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, लक्षात घ्या. पण ही वार्ता कोल्हापूर गावात पसरली आणि कोल्हापूर मध्ये त्यावेळेला एक विजापूरकर नावाचे प्राध्यापक होते, त्यांच्याही लक्षात आलं. आणि त्यांचं एक मासिक निघायचे, त्याच्यामधून त्यांनी लेख लिहायला सुरुवात केली की वेदोक्तांचा अधिकार मारणे हे एक चूक आहे. वेदोक्तांचा अधिकार मागायचा नाही, लक्षात घ्या. आपला इतिहास काय सांगतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास झाला. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा दोन राज्याभिषेक झाले होते. पहिला 6 जून 1674 झाला, दुसरा 24 सप्टेंबर 1674 झाला. आणि हे तिथून पर्यंत आलं, लक्षात घ्या. महाराज राजाच्या घरातली विधी सुद्धा वेदोक्त पद्धतीने होणार नाही, कारण या राजाला आम्ही क्षत्रिय मानत नाही. आणि वेदोक्तचे मंत्र हे फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांसाठीच आहेत, बाकीच्यांसाठी नाही. आता हे वर्तमानपत्रामध्ये आलं, सगळीकडे आले आणि याच्यामध्ये लोकमान्य टिळकांनी उभी, लोकमान्य टिळकांनी वेदोक्तचा पुरस्कार केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हे फूल डोक्यात घेऊ नये, वेदोक्तचा आग्रह धरू नये. हे वेदोक्त प्रकरण चालू होतं बऱ्याच दिवस. महाराजांनी पाहिले की ज्या समाज व्यवस्थेमध्ये मी राजा असूनही मला शूद्र समजलं जातं, त्या समाज व्यवस्थेची सुधारणा करायला हवी. आणि मग महाराजांनी काय पवित्र घेतला, पुढला पवित्रा? तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी मागे एकदा या व्यासपीठावरून ज्योतिराव फुलेंच्या बद्दल बोललो होतो की महात्मा ज्योतिराव फुले हा एक आद्य समाज सुधारक आपण या माणसाला का म्हणतो, याचं कारण असं आहे की ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1874 साली. आणि काय सांगितलं, चारच गोष्टी त्यांनी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, पण मी चारच गोष्टींवर भर देतो. पहिली गोष्ट अशी की हा बहुजन समाज जो आहे, या समाजाला शिक्षण देणे दिल्याशिवाय या समाजाची उन्नती होणार नाही. हा समाज जो कर्मकांडामध्ये आणि धर्माच्या चक्रात अडकलेला आहे, त्याला तुम्ही बाहेर काढल्याशिवाय या समाजाची प्रगती होणार नाही. सत्यशोधक समाजाने परमेश्वर महाराजाला विरोध केला नाही, पण त्याला ते निर्मिक असं नाव दिलं. आणि या परमेश्वरावर कडे जाण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. आजही आपण पाहतो की कुठे तू कुठे जेवढा तुम्हाला पुजारी भेटतो, पहिल्यांदा पूजा करायची असेल तर पुजारी लागतो. ज्योतिबा सांगत होते की तुम्हाला मध्यस्थाची गरज नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सार्वजनिक जीवन हे तुमचं इहवादी कसं करता येईल याचा विचार हे ज्योतिबा सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडत होते. पुढे ज्योतिबांच्या नंतर या सत्यशोधक समाजाचं काम काही काळ सावित्रीबाईंनी चालवलं,
सावित्रीबाईंच्या नंतर मात्र त्याला बऱ्याचपैकी गतिरोध निर्माण झाला. ती ज्या पद्धतीने ज्योतिबाईंनी सावित्रीबाईंची चालवत होत्या त्या वेगाने आणि इतके दंडारपणे समाजामध्ये ते काम करत जात नव्हतं. शव मार्गाने ठरवलं की आपण सत्यशोधक समाजाच्या कामाला सुरुवात करू. 1910-11 साली शव मार्गाने सत्यशोधक समाजाच्या कामाला सुरुवात केली. लक्षात घ्या. आणि या सुरुवातीमधून मग त्यांनी ठरवलं की पहिल्यांदा काय केलं पाहिजे, बहुजन समाजाला शिक्षण दिलं पाहिजे. तुम्हाला पटणार नाही की त्यांनी पहिल्यांदा एक बोर्डिंग काढली, व्हिक्टोरिया बोर्डिंग काढली, आणि त्या बोर्डिंग मध्ये फक्त मराठा समाजाची मुले यायला लागली. शाहू महाराज असं कोणी ठरवत होते की सगळ्या समाजाची मुले यावी, परंतु जाती जातीमध्ये म्हणजे तुम्हाला ब्राह्मण दूर ठेवत होते तर तुम्ही परिकरांना दूर ठेवत होते ना, म्हणजे दलित सुद्धा सगळे जाती एकत्र येत नव्हत्या. मग महाराजांनी ठरवलं की ही मुलं अशी शिकणार नाही, प्रत्येक जातीचं वेगळं वसतिगृह करावं लागेल. 28 वसतिगृह काढली महाराजांनी, 28 वसतिगृह, मुस्लिमांचं वेगळं काढलं, जैनांचं वेगळं काढलं, दलितांचं वेगळं काढलं, बाकीच्या सगळ्या जातींचे वेगवेगळे वसतिगृह काढले आणि प्रत्येक वसतिगृहाला जागा दिली आणि प्रत्येक वसतिगृहासाठी काहीतरी उत्पन्न लावून दिलं. लक्षात घ्या, त्यांना म्हणजे महाराजांनी कुठला जातीवाद केला नाही, क्रमवाद केला नाही, फक्त महाराज काय पाहत होते की माझ्या राज्यातील प्रजा शिकली पाहिजे. लक्षात घ्या, माझ्या राज्यातील प्रजा शिकली पाहिजे आणि ती शिकल्याशिवाय या प्रजेला गत्यंतर नाही. काय विचार करत होता महाराज, नाही विचार करा तुम्ही, एवढ्या बोर्डिंग काढल्या, शाळा काढल्या, मुलांना शिकायला लावलं, सगळी मुलं तिथे येतील, त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली, शिक्षणासाठी तरतूद केली, हे फार मोठं क्रांतिकारक पाऊल आहे. तुम्ही हे लक्षात घ्या मी जे सांगतो त्याच्यावर, की तुम्हाला शिक्षण दिल्याशिवाय, तुम्हाला नवा विचार दिल्याशिवाय तुम्हाला जग कळणार नाही. आणि जगात काय चाललंय ते का तुम्ही महाविद्यालयात बसले नसता, तुम्हाला कॉम्प्युटर आला तो तुम्हाला हाताळता आला नसता, इंटरनेटवर तुम्ही गेला नसता, जगात काय चाललं तुम्हाला कळलं असतं का? मला सांगा बरं, तुम्ही एखाद्या शेतामध्ये गुरं चारणारा गुरा की जो शिकलेला नाही त्याला काय इंटरनेट कळणार नाही, कॉम्प्युटर कळणार नाही? तुम्हाला त्याच्या माध्यमातून जग कळतं. तुम्हाला जग कळायचं असेल तुम्हाला शिकवलं पाहिजे, तुम्हाला नवा विचार दिला पाहिजे, विकासाचा विचार दिला पाहिजे, विधायक विचार दिला पाहिजे, आणि तो विचार शाहू महाराज करत. कोणत्या क्षेत्रात महाराजांनी काम केलं नाही? एकही क्षेत्र असं नाही की ज्याच्यात काम सगळ्यात जास्त काम शिक्षण क्षेत्रात केलं. जैन लोकांची बोर्डिंग काढली आणि त्या जैन लोकांच्या बोर्डिंग मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील नावाचे विद्यार्थी होते, भाऊराव पायगोंडा पाटील, बंडखोर विद्यार्थी होता. ते अण्णासाहेब लटके नावाचे त्यांचे त्या बोर्डिंगचे रेक्टर होते. आता त्या जैन लोकांचं होतं कांदा लसूण खायचं नाही, पण हे खायचे होता. त्यांचे त्यांचे भांडण व्हायला लागले त्या लोकांची, मग त्यांना रेस्टिकेट केलं त्या बोर्डिंग मधून. भाऊराव पाटलांना शाहू महाराजांनी स्वतःच्या राजवाड्यावर ठेवलं शिकायला. एक विद्यार्थ्याला तुला तिथं नाही ना, माझ्या घरी येऊन राहा, राजा सांगतो माझ्या घरी येऊन राहा, काय विचार असेल बघा. आणि तिथलं शिक्षण झाल्यानंतर भाऊराव पाटील आले आणि त्यांनी सुद्धा कवी बोर्डिंग काढले. माझा राजा बोर्डिंग काढत होता, मला पण काढले. आणि त्या बोर्डिंगची पुढे काढली, कराडमध्ये कार्याला काढली 1919 ला. तीच राहील शिक्षण संस्था आज 11 जिल्ह्यामध्ये शिक्षण देते, 6.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 15-16 लाख कर्मचारी त्या संस्थेत आहेत. महाराष्ट्राची जडणघडण ह्या बोर्डिंग मधल्या विद्यार्थ्यांनी केली. कोण होतं बोर्डिंग मध्ये मला सांगा ना, ते रांगलेर पावते झाले, ते कुलगुरु झाले, त्यांचे विद्यार्थी होते. पी सी पाटील नावाचा तज्ञ माणूस त्यांचा विद्यार्थी होता. लक्षात घ्या, भाऊराव पाटलांनी रेल शिक्षण संस्था काढली, अखा महाराष्ट्र शिकवला. ते शौवारांच्या बोर्डिंगचे विद्यार्थी होते. एवढंच नाही, दिहार बस्ते येत्यांच्या बोर्डिंगचे ह्या व्हिक्टोरिया महाराणा बोर्डिंगचे विद्यार्थी, ते बस्तरवड बस्तवड नावाचं गाव आहे कोल्हापूर कागल तालुक्यामध्ये 12 किलोमीटरवर, ते यायचे. त्यांना विचारलं, त्या विद्यार्थ्यांना पाहायला जायचे महाराज, अरे तू कुठून येतो, काय करतो, काय खातो, मेहनत करतो का, अभ्यास करतो का? राजा सगळ्या बारीक सारी गोष्टी पाहत होता. राजा आलेल्या दरबारात कधी बसला नाही. आणि त्या बसवडून येणाऱ्या पोराला विचारा, तुझं गाव तर काय येतात रे म्हणे, अर्ध्या तासात पळत येशील. रोज पळायला लावलं, घरून पळत यायचं आणि शाळा सुटली का पळत जायचं. आणि त्याची मॅट्रिक झाल्यानंतर ते ब्रिटिश गव्हर्नरला पत्र लिहिलं, हा माझ्या बरोबरीचा विद्यार्थी, शरीर एसटी एकदम चांगली त्याची आणि त्याला चांगल्या खात्यात नोकरी द्या. पोलीस दलामध्ये घेतलं आणि आपल्या पिंपळगाव पासून तर फौजदार म्हणून कधी नेमून होतं.
या गोष्टी इथे आले म्हणून मराठा पत्रक समाज स्थापन झाली गोष्ट लक्षात घ्या. या गोष्टीने गणपतदादांना तयार केलं. काय झालं असतो बघायला विचारायचं. गणपतदादा तयार झाले तर बोर्डिंग आली आपली पहिली. उदयजी मराठा बोर्डिंग आली. त्या तांदुळे तांदुळेचे सरपुटे आता इथे मला भेटले मागाशी. तिथे कीर्तन होत हिंगेच्या वाड्यामध्ये. ते कीर्तन आधी कीर्तन होत होते आणि एका विशिष्ट वर्गाचे उदौदौ आणि बाकीच्या सगळ्यांना शूद्र समजला. बापूजी त्यांच्या गावात शाळेत होते शिक्षक. बापूजीने आवडले नाही ते कीर्तन. दुसऱ्या दिवशी रावसाहेब परवा गणपतदादाने घेऊन गेले आणि सांगितले हे कीर्तन चुकीचं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे कीर्तन करावं. रावसाहेब परवाला वाटला चांगला शिक्षक दिसतो. सरकारी नोकरीत 75 रुपये पगाराची नोकरी ही सोड महिन्यात आपल्या कुठलीचा रेक्टर 50 रुपयाला झाली बापूजी. बापूजी गणपतदादांच्या तालमीत तयार झाले सत्यशोधक समाजाच्या. त्यांनी काय केलं. त्यांनी पुंजाबाबा गोरखणे नावाचा माणूस घडवला. ज्या पुंजाबाबाने इगतपूरचा भात काढा यशस्वी केला ते आमदार झाले 57 शेतकऱ्यांची लढाई इथून सुरू झाली. इकडे शाहू महाराजांची आपल्या जिल्ह्यात सुद्धा शाहू महाराज आले. त्यांनी विचार केला. त्यांच्या माणसाने विचार केला आणि त्या फेरलेल्या विचारातून तुमची माझी संस्था 2 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देते ही पुण्याई द्यायची. इतिहास फार महत्वाचा. हे आपो बालक सगळं काय राजा विचार करत होतो तुम्ही मागं सांगा. मला ग्रामीण भागात करायचंय परिवर्तन करायचंय. काय केलं पाहिजे. गावचा पाटील मला शिकवला पाहिजे. पाटलाची प्रतिमा काय मराठी सिनेमामध्ये तुम्ही जर जुने सिनेमे पाहिले तर निळू फुलेंनी प्रतिमा तयार केली. बिरकी पाटील कपटकार असताना करणारा तपाशाला जाणारा पाटील अशी प्रतिमा सांगते. असं काम केलं पाटील. पाटलाने गावगाव शाळा उभ्या केल्या. इमारती बांधल्या. मराठी सिनेमाने पाटील बदनाम केला. पाटलाने हे केलं. मी किती पाटील मी तुम्हाला मला माहिती ना. सार्वजनिक जीवनात का माझ्या गावातले पाटील होते. त्यांनी भाऊराव पाटला नावले गावामध्ये आणि शाळेची इमारत बांधून टाकली 1958 साली. माझ्या गावची लोकसंख्या 3500 किंवा 1700 कोण आज बाहेर आहे. पुण्याई कोणाची. भाऊराव पाटलाची. भाऊराव पाटलाला पुण्याई कोणाची. शाहू महाराजांची. आम्ही कुठून आलो. कुठून आलो आम्ही विचार करा. मला गावचा पाटील चांगला पाहिजे म्हणून पाटलांना शिक्षण देणारी सुद्धा शाळा काढली. काय विचार करतो राजा. कोणाला कोणत्या डोक्यात येईल. पाटलाला शिकवलं पाहिजे. त्याला गाव चालवायचे ना. तो गाव कसं चालवायचं त्याला शिक्षण दिलं. पूर्वी गावचा कुलकर्णी नावाचा माणूस गावचा सगळ्या शेती जमिनीचे रेकॉर्ड सांभाळायचा. महाराज म्हणाले मला कुलकर्णी चालणार नाही. मला तलाठी नाही. गावचा कारभार गावच्या जमिनी सातबाराचा उतारा 8चा उतारा फेरफारचा उतारा सगळं रेकॉर्ड मला अपडेट पाहिजे. मला सरकारी तलाठी नेमायचे की जो याच्यामध्ये कबला फेरफार करणार नाही. तलाठ्याला शिक्षण देणारी शाळा काढली. तलाठ्याला शिक्षण देणारी शाळा काढली. विचार करा तुम्ही. अहो सगळ्या जाती धर्माला शिकवलं. हे भटके विमुक्त जे आहे हा विमुक्त शब्द कुठे आला की तुम्हाला हा आत्ता आला. पूर्वी हे सगळे भटके होते. 1857 उठावामध्ये इंग्रजांचे विरोध लढले. इंग्रजांनी या सगळ्या भटक्यांना गुन्हेगार जमातीमध्ये टाकलं. ते फाशी मारले. डोंबरे कैकडे आले सगळे आले त्यांच्यामध्ये. महाराजांनी आणि त्यांना शिक्षा काय होती. रोज पोलीस स्टेशनला हजेरी लावायची. पाटणाकडे हजेरी लावायची. ते गुन्हेगार आहेत. बाहेर गुन्हेगारला गेले नाही ना. अरे एखाद्याच्या माथ्यावर तुम्ही कायमचा गुन्हेगार असेल कसा मारता. महाराजांनी त्यांच्या राज्याची पद्धत बंद केली. एकालाही कोणाकडे हजेरी लावायला जाता येणार नाही. ती माणसं आहेत. त्यांना आपण माणसासारखं वागूया. आणि महाराजांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना कामाला जातो. त्यांना सांगितलं वाईट धंदे करायचे नाही चोऱ्या करायच्या नाही. मी सांगतो मी तुमची काळजी घेतो तुमच्या परवाना शिकवतो पण चांगला विचार. चोऱ्या बंद झाल्या. किती चांगला विचार सांगा तुम्ही. काय कायदे केले. प्राथमिक सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. सरकारचं बजेट जास्तीत जास्त शिक्षणावर खर्च करणारा हा पहिला राजा होता. पहिला राजा होता. आपल्या तिजोरीतला पैसा जास्तीत जास्त पैसा शिक्षणावर खर्च करायचा. आणि सगळ्यात जास्त साक्षर लोक कोल्हापूर राज्यात. आज आपलं सरकार आपण सगळे भाषण करतो शिक्षणाचे. काळे सर मला सांगा केंद्र सरकार बजेटच्या 2.5% सुद्धा रक्कम तुमच्या GDP च्या 2.5% सुद्धा रक्कम शिक्षणावर खर्च करत नाही. आणि हा राज्याने तर अर्ध बजेट शिक्षणावर देत होता. विचार करा तुम्ही जर सगळं शिक्षण जर सरकारने दिलं एक वेगळा पॅटर्न तयार होते. आपण फक्त नाव घेतो विचार कृती जाणत नाही.
विधवांच्या विवाहाचा कायदा केला, पुनर्विवाहाचा कायदा केला, गुलामगिरी रद्द करणारा कायदा केला, वेठबिगारी रद्द करणारा कायदा केला, काय कायदे केले या राजाने? आपण चक्रवंदाचं सगळं बाल विवाह रद्द करणारा गुन्हा ठरवणारा कायदा केला आणि मुलींच्या सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. सगळ्या मुली इथे बसलेले तुम्ही ऐका, ज्या मुलीचा बाप आपल्या मुलीला शाळेत पाठवणार नाही त्याला दंड केला होता. आज आपण म्हणतो मुलींना मोफत शिक्षण देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ, कसलं मोफत आहे, कसलं काही मोफतच नाही राहिली शिक्षण. तो राजा मोफत देतो. घराघरातून पोरं आणत होता, तुम्ही शिकवा तुमच्या पिढ्या. पहिली महिला डॉक्टर या राजाने तिथे आणली दवाखान्यात लोकांसाठी. बरं, राजा सत्तेवर आले आल्या संकट किती आली. हे विदुरकचं प्रकरण झालं एका बाजूला, त्या विक्टोरिया राणीच्या पुत्राला डांबर फासण्याचे प्रकरण एका बाजूला, ताई महाराजांच्या दत्तक प्रकरण एका बाजूला, वादाचे प्रकरण आणि सलग चार वर्ष दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर प्लेगची साथ आली, येत नाही ना. पण दुष्काळ पडला लक्षात आल्यानंतर महाराजांनी कर्नाटकातून धान्याची तजवीज केली, आणून ठेवलं आणि प्रत्येकाला रेशन दुकानातून धान्य मिळत. तोपर्यंत रेशन दुकान हे माहितच होतं आपल्याला. माझ्या राज्यात एकही उपाशी माणूस झोपता कामा नये आणि भूक बळी होता कामा नये. काय नियोजन केलं असं विचार करा. चार वर्ष सलग दुष्काळ पडला, 1895 पासून तर 99 पर्यंत दुष्काळाचा काळ होता. एकाएक मागे एक संकट येत गेली, पण हा राजा टकमगला नाही. माझ्या प्रजेला मला सूट द्यायचे. अहो, तू सारखा फिरत होता राज्यामध्ये, फिरत होता. पुढे एखादा शेतकरी नांगर आखणं झाला तर स्वतः नांगर धरायचा, एखादा शेतकरी मोठ आखणं झाला तर स्वतः मोठ आखू लागायचा. राजा मी राजा आहे असा कधी हा माणूस वागलाच नाही. हे सगळं प्रजेचाही मला प्रजेकरताच करायचे. आणि शेतीचा प्रयोग तुम्हाला सांगतो, आधुनिक शेती कशी झाली पाहिजे. शेतीची मार्केट त्यांनी काढली, शाहूपूर मार्केट कोल्हापूर मध्ये शेतीची मार्केट काढली. माझा शेतकऱ्याचा शेतमाल हा चांगल्या भावाने विकला गेला पाहिजे. प्रक्रिया उद्योग त्यांनी आणले पहिल्यांदा, कापड गिरणी काढली, धरण बांधलं रामानंद धरण. आणि त्या धरणाला किती सन्मान करत होता महिलांचा माहिती आहे राजा. त्या राधानगरी धरणाला नाव आईच्या दिले स्वतःच्या. आणि हा राजा आंतरजातीय विवाहाचा पुरस्कर्ता होता. राजा स्वतःची सखी चुलत बहीण कुठे दिली माहिती, इंदोरला होळकर आला. स्वतःची सखी चुलत बहीण होळकर म्हणजे मराठा आणि धनगर यांचा विवाह लावून दिला. असे किती विवाह लावले, 25. महाराज म्हणत होते मला 100 विवाह करायचे आंतरजातीय. आपण जाहीर सभेत सांगतो आंतरजातीय विवाह करा, कृती करत नाही. हा राजा स्वतः कृती करत होता. मला धर्म आणि जात माहित नाही, मला फक्त माणूस माहितीये आणि तो माणूस मला उभा करायचा. अशा पद्धतीने या राजाची सगळी वैचारिक जर आपण पाहिली परिस्थिती ही अशी होती. वर्तमानपत्रात त्यांनी दत्तोबा पवार नावाचे दलित ग्रस्त होते, त्यांना म्युन्सिपॅलिटीचं चेअरमन केलं. त्या दत्तोबा पवारांनी येऊन सांगितलं की भीमराव आंबेडकर नावाचे ग्रस्त अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठातून एमए पीएचडी झाले. अरे, दलित समाजाचा माणूस एवढा शिकला. राजा काय होतं विचाराने बघा, विचार करा. दत्तोबा पवारांना सांगितलं की ही व्यक्ती कुठे राहते एवढा तुम्ही मला पत्ता द्या. ते परेड एका चाळीत राहत होते. आता महाराजांनी ठरवलं असतं, एखादा दूत पाठवला असता आणि जर भीमराव आंबेडकरांना मला भेटायला घेऊन या तरी शक्य झालं असतं. काय म्हणाले महाराज, नाही मी स्वतः जाणार. महाराज कुठे गेले, परळच्या चाळीत. त्या चाळीमध्ये राहत होते डॉक्टर आंबेडकर. तिथे गेले आणि ते बाहेरून हाक मारता, अहो बाबासाहेब आंबेडकर बाहेर या. भीमराव आंबेडकर म्हणाले, बाहेर या, मी तुम्हाला भेटायला आलो. रमाबाई बाहेरून पहा, आता तो साक्षात महाराज होते. अहो, तुम्हाला महाराज भेटायला आले. महाराज डॉक्टर आंबेडकरांना कळे ना की काय हो. अहो म्हणे, दलित समाजातून एक माणूस इतक्या उच्च विद्या विभूषित झाला, त्याचा मला इतका आनंद झाला की सत्कार करायला आलो तुम्ही. राजा स्वतः जातो. पुढे मानगावला परिषद भरली, मानगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं आणि मानगावच्या परिषदेमध्ये भाषण केलं. महाराजांनी काय भाषण केलं की मी तुम्हाला दलितांना सांगितलं, तुम्हाला मी तुमचा पुढारी शोधून दिलाय आणि हा पुढारी इतका मोठा होईल की सगळा भारत या माणसाला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. काय विचार होते बघा तुम्हाला. आणि पुढे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढची पदवी घ्यायला लंडनला गेले, डीएससी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला, तर तो सगळा खर्च हा शाहू महाराजांनी केला.
पहिला खर्च सयाजीराव गायकवाडांनी केला होता। सयाजीराव गायकवाडांच्या स्कॉलरशिप वर ते अमेरिकेत गेले आणि शाहू महाराजांनी दिलेल्या मदतीमधून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स शिकायला गेले। विचार करत होते हा असा माणूस हा किती प्रेम करत होता दलितांवर। गंगाराम कांबळे नावाचा एक माणूस त्यांच्या दरबारात होता, त्याला मारलं, तो दलित होता, तो सवर्णांमध्ये आला, आमच्यामध्ये आला, आम्हाला स्पर्श केला, मारलं। महाराज दिल्लीहून आल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज मला खूप मारलं तुमच्या लोकांना, म्हणजे काय झालं असं असं ठीक आहे म्हणे। महाराजांनी त्याला हॉटेल काढून दिलं गंगाराम कांबळेला। गंगाराम कांबळे ते विचारलं तुझं हॉटेल कसं चालतंय, तो म्हणे कुणी येतच नाही म्हणजे माझ्या हॉटेलमध्ये, दलित माणसाचं हॉटेल सवर्ण कशाला जाते, आणि दलितांची एवढी परिस्थिती पण चांगली होती हॉटेलमध्ये जाऊन चहा पिते। महाराज म्हणाले काही काळजी करू नका। दुसऱ्या दिवशी महाराजांनी सगळा लवाजमा घेतला आणि गंगाराम कांबळेच्या हॉटेलवर गेले चहा प्यायला। सगळ्यांना चहा प्यायला सगळ्यांना 1902 साली या राजाने क्रांतिकारक निर्णय घेतला। कोणता निर्णय घेतला की माझ्या राज्यातल्या 50% जागा या मागासवर्गीयांसाठी राखीव राहतील सरकारी नोकऱ्यांच्या। हा निर्णय घेतल्यानंतर काय झालं, ते मिरजेचे आंबेडकर नावाचे त्यांचे एक मित्र होते, वकील होते ते, ते महाराजांना भेटायला आले। ते म्हणाले महाराज तुम्ही हा निर्णय घेतला अत्यंत चुकीचा निर्णय घेतला, यांनी फार चिडले होते सवर्ण सगळे, काय चुकीचे निर्णय घेतला मला सांगा। अहो हे प्रशासनाचं काम करणं हे अवघड काम आहे म्हणे, हे आमच्याशिवाय कोणाला करता येणार नाही, तुम्ही या लोकांना घेतले यांना काय प्रशासन माहिती आहे। महाराज म्हणाले ठीक आहे म्हणे बघू आपण काय करायचं ते, तो या लोकांना घेतले ही चूक काय, त्याच्यामध्ये यांचा विकास कधी होणार। महाराज त्या वकिलाला प्रश्न विचारत होते, त्यांची चर्चा चालू असताना त्यांनी काय केलं थांबा म्हणे थोड्या वेळ आपण उदाहरण प्रत्यक्षित दाखवायचं। महाराजांनी त्या तबेल्याच्या तबेला पाहणाऱ्या माणसाला बोलावलं, घोड्याला चंदी द्यायची वेळ झाली का म्हणे, हो म्हणे झाली, म्हणजे चंदी प्रत्येकाच्या ताटात नाही टाकायची आज, की गुळ तयार करायला एक मोठी कढई असेल बघा, त्या कढईत सगळी चंदी टाकून द्या म्हणे आणि सगळे घोडे एकदम सोडून द्या। त्यांनी तसं केलं आणि त्या अभ्यंकरांना म्हणे चला आपण आता सहज फेरफटका मारू, आणि ती चंदी संपत आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही संधी सगळे धष्टपुष्ट जे घोडे होते त्यांनीच खाऊन घेतली, जे म्हातारे घोडे होते अपंग घोडे होते त्यांना या मोठ्या घोड्यांनी बाजूला लुटून दिले, ते उपाशी राहिले। मग महाराजांनी त्या अभ्यंकरांना प्रश्न विचारला आता ही जी उपाशी राहिली घोडे यांचं काय करायचं, म्हणून यांना वेगळं द्यावं लागेल बरे खा, म्हणून मला या मागासवर्गीयांना वेगळं द्यायचंय त्याच्याकरता मी 50% जागा राखून। आज आपण सगळे राखीव जागांच्या विरोधात फार गल्ले करतो मित्रांनो, जागा तुमचं भवितव्य काय तुम्ही बघा ना, विचारा तुमचे कधी प्रश्न विचारा ना। दरवर्षी 2-2 लाख नोकऱ्या कमी होताना दिसत आहेत, येणार ऑटोमायझेशन खाजगीकरण, सरकारी नोकऱ्या राहिल्या कुठे आणि राहिलेल्या नोकऱ्या किती पुरणार आहेत कोणाला पुरणार। आपण नवीन जागा निर्माण करण्याचा नवीन रोजगार करण्याचा विचार का करत नाही, ती त्या काळात 100 वर्षापूर्वी आवश्यक बाब होती, तिला आज विरोध करून काय उपयोग करणार। लक्षात घ्या तुम्ही महाराज काय विचार करत होते, जे मागे राहिले त्यांना पुढे आणलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही। एक लक्षात घ्या मागे राहिले त्यांना पुढे आणलं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही। 1900 महाराज 3 वेळा नाशिकला, नाशिकचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही। एकदा ते लहान होते तेव्हा त्या प्रेझरने सांगितलं महाराज तुम्ही सगळा देश फिरून या, आणि म्हणून पहिल्यांदा जे आले ते पंचवटी पाहायला आले होते, बालपणात आले होते। दुसऱ्यांदा जे आले ते 1909 साली आले, एका शाळेचं उद्घाटन करायला आले होते, आणि तिसऱ्यांदा जे आले ते 15 एप्रिल 1920 साली आले, ते आपल्या उदाजी मराठा बोर्डिंगचं भूमिपूजन करायला आले होते। लक्षात घ्या त्या दिवशी महाराजांनी 3 बोर्डिंगचं भूमिपूजन केलं, एक उदाजी मराठा बोर्डिंगचं केलं आपल्या, त्यानंतर दुसरं जे केलं हे ज्या ध्येयनाईचं ग्राउंड आहे ना ते डोंगरे वस्तीग्रह, त्या वंजारी बोर्डिंग म्हणायची तिला, तिचं सुद्धा भूमिपूजन महाराजांनीच केलं। आणि आज पोलीस आयुक्तांचं जे कार्यालय त्याच्या खाली एक हॉस्टेल होतं पूर्वी, कौलाची साधी इमारत होती शाहू बोर्डिंग म्हणतात, ती पार्टी आता ते मुख्य इमारत होते, त्या शाहू बोर्डिंगचं सुद्धा भूमिपूजन शाहू महाराजांच्या हस्ते झालं, तर ती दलित विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग होती आणि आपल्या आपल्या वस्तीग्रहाला 15,000 रुपयाची देणगी दिली आणि शाहू बोर्डिंगला आणि वंजारी बोर्डिंगला 10,000 रुपयाची देणगी दिली। राज्य कोल्हापूरचं एका जिल्ह्यात होतं, महाराज पैसे देतात कुठे, नाशिक। ही जी उदयजी महाराजांच्या बोर्डिंगचे वस्तीग्रह झालं ना, ते बांधायलाच पैसे नव्हते,
ती जी जागा आहे आपण घेतली ती 58 एकर जागा आहे ती जागा घेतली 1917 साली 1918 साली पण 18 सालाच्या सुरुवातीला महाराज सयाजीराव गायकवाडांनी आपल्या बोर्डिंगला भेट दिली त्या बोर्डिंग गावात भरत या गुरुराम लेणच्या भागामध्ये बोर्डिंग होती ते चार पाच वाडे घेतले पहिला तो टकल्यांचा वाडा होता नंतर पवारांचा वाडा होता अनेक ठिकाणी ती बोर्डिंग फिरली आपली आणि ती जागा जी घेतली ती त्यावेळेला तो डिसूजा नावाचा तहसीलदार होता इगतपूरला आणि ती त्याची जागा होती 58 एकर जागा मी मगाशी डी आर बोलतो तुम्हाला सांगितलं की पिंपळगावला फौजदार होते तिथून त्याची बदली देवडाली कॅम्पला पोलीस स्टेशनला झाली आणि इथून ते इगतपूरला गेले इगतपूरला ते आता फौजदार आणि तहसीलदारची भेटी होतात मग त्यांनी त्या तहसीलदारांना सांगितलं माझी 58 एकर जागा आमच्या ठिकाणी मग ती द्यायची का म्हणजे मग तिचा सौदा झाला 4000 रुपयाचा ते 4000 रुपये सुद्धा सयाजीराव गायकवाडांनी दिले होते आणि म्हणजे त्यावेळी त्यांनी 10000 रुपये देणगी दिली त्यांच्या देणगीतून ती 4000 जागा घेतली आणि महाराजांनी 15000 देणगी दिली त्यातून ती बोर्डिंग बांधायचं काम सुरू झालं लक्षात घ्या तुम्ही हा राजा इथे आला 15 एप्रिल 1920 या दिवशी रेल्वेला उतरले इथून तर बोर्डिंग पर्यंत मिरवणूक निघाली होती राजाची कुणी बाजूला लोक स्वागत करत होते आणि जे भाषण केलं महाराजांनी त्या दिवशी ते भाषण प्रसिद्ध आहे म्हणजे ज्या दिवशी भारतातले लोक जपानच्या लोकांसारखा विचार करतील त्या दिवशी भारताची प्रगती होईल त्यांच्या देशामध्ये माणसा माणसामध्ये भेदभाव होता सामुराई लोक जे जपानचे ते स्वतःला उच्च समजत होते पण त्या सामुराई लोकांनी आम्ही उच्च नाही आहोत असं मान्य केलं आणि स्वतःचा उच्चपणा सोडून दिला इतर लोकांमध्ये ते सहभागी झाले सरमिसळ झाले आणि सगळे लोक एकत्र येऊन काम करायला लागले त्या कामातून जपान उभा राहिला महाराजांनी ते उदाहरण इथे त्या राजकारणात दिलं ज्या दिवशी भारतातले लोक सामुराई लोकांचा त्याचे काय करतील अनुकरण करतील त्या दिवशी भारताला विकासाचा मार्ग आपल्याला पुढे जाता येईल आजही आपण सामुराई लोकांचा अनुकरण करत आहे आजही आपल्या डोक्यामध्ये जातीचे धर्माचे बंध गेले नाही आणि आता तर असं झालंय की प्रत्येक जातीचा एक तुकडा होता आणि प्रत्येक जातीची जयंती आणि पुण्यतिथी इतक्या धुंधाडक्यात साजरी करते मराठ्यांनी शिवाजी महाराजांचे ढोल ताशे महाराजांना आवडले नव्हते लक्षात घ्या त्यापर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांचे लोक साजरे करतात अरे असे करत होते शिवाजी महाराजांनी जातीभेद पाळला नाही शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये अनेक मुस्लिम सरदार होते मुस्लिम सैनिक होते मुसलमानांची फार मोठी त्यांनी प्रतिष्ठा राखली ते मुसलमानांचे विरोधक नव्हते धर्माचे विरोधक नव्हते हे राज्य मुसलमानांचं होतं म्हणून त्यांच्या चढाया झाल्या लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही फक्त दलितांचे नव्हते हा फार मोठा गैरसमज आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या बहुजन समाजाचे होते हा समाजवादी आर्थिक विचारवंत होता हो जगामधला प्रकांड पंडित अर्थपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि लहान शेतकऱ्यांचं काय केलं पाहिजे याचा पहिला निबंध कोलंबिया युनिव्हर्सिटीला त्यांनी सादर केला त्यांनी काही जातीच्या लोकांचा नाही केला शेतकऱ्यांचे मोर्चे काढले ज्योतिबा फुले ते सगळ्या भारतातल्या समाज जीवनाच्या प्रगतीचं प्रतीक आहे आपण का जातीमध्ये बंदिस्त करतो यांना आणि का ठरत असेल वाजवतो आपण हे असं केलं त्यांनी तुमच्या माहिती करता सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज होता हे निर्व्यस्ती होती हे काही व्यसन यांना नव्हतं मला तुम्ही सांगा प्रामाणिकपणे सांगा कशा मिळवून का काढतो तो कार्यकर्ता काय कोणत्या बंदीत जातो पाहतो आपण या मित्रच होत महाराज इथे आले ते भाषण केलं देणग्या दिल्या हे असं म्हणाले तुम्ही मराठा आहे मी का देवीच्या वसतिगृहाला देणगी देऊ मी का मंदिरी समाजाच्या वसतिगृहाला देणगी देऊ नाही ही प्रजा आहे भारताची आणि सगळे शिकले पाहिजे विशेषतः मागासलेले असे लोक असतील समाजाचा जो मागे राहिलेला वर्ग आहे तो कोणत्या जाती धर्माचा तो शिकला पाहिजे कलावंत होते महाराज शाहीर लहरी हैदराला मदत केली बाबूराव पेंटरला मदत केली तुमचे बालगंधर्वांना मदत केली कोणाला मदत केली नाही महाराजांनी गरीला प्रोत्साहन दिलं शेती प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिलं सिंचनाला प्रोत्साहन दिलं शेतीचं उत्पादन वाढवायला प्रोत्साहन दिलं शेतीतून जो माल तयार होईल त्याची बाजारपेठ निर्माण केली प्रोसेसिंग त्याला प्राधान्य दिलं काय केलं नाही या राजांनी किती योजना राबवल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कोल्हापूर राज्यातला हा राजा तुम्हाला माहित तुम्हाला सांगतो ही मराठा विद्यापीठासारख समाज कसा स्थापन झाला सत्यशोधक समाजाच्या लोकांनीच अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद स्थापन केली आणि पहिलं अधिवेशन धारवाडला घेतलं 1906 धारवाडला अधिवेशन घेतलं आणि धारवाडचं अधिवेशन कुणी आयोजित केलं कोण होते लोकांनी तुम्हाला भास्करराव जाधव कोल्हापूरचे
शाहू महाराजांचे दिवान बीसी पाटील अण्णासाहेब रेडके डोंगरे काशीबा जाधव सयाजीराव गायकवाडांचे दिवान ही माणसं तिथे गेली आणि त्यांनी ठराव केला प्रत्येक जिल्ह्यात एक मराठा समाज मंडळी शिक्षण मंडळी स्थापन करा. 1906 साली 7 सालचा अधिवेशन नाशिकला घ्यायचं म्हणजे बिर्जे नावाची ग्रस्त तयारी करायला आले बघ बडोद्या इथं इथं कॉलरची साथ चालू होती त्यांना कॉलरचा झाला त्यांचं निधन झालं म्हणून 7 साली इथं मराठा शिक्षण परिषदेचं अधिवेशन झालं नाही ते 13 साली झालं आणि 14 साली आपली उदयजी मराठा बोर्डिंग स्थापन झाली. लक्षात घ्या की या प्रत्येक जिल्ह्यात मराठा मंडळ स्थापन करा आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठा विचार प्रसारक समाजाला शाहू महाराजांनी देणगी दिली धुळ्याला दिली नगरला दिली जळगावला दिली नागपूरला दिली. महाराज काय विचार करत होते हे काही त्यांच्या राज्यात ते होते का बरे आपण काही कोल्हापूरच्या राजाला कर देत होतो का काही संबंध नाही तरी महाराज तुमच्या जिथं जिथं शक्य तिथं जाऊ आपण ही मदत करू आणि एवढी मोठी मदत देत होते. लोकमान्य टिळकांबरोबर त्यांची वैचारिक संघर्ष झाले पण चिरोडच्या खटल्या जेव्हा लोकमान्य टिळक अडचणीत आले तेव्हा एकच पुरावा आता ब्रिटिश सरकारने दिलेला होता शाहू महाराजांजवळ होता तो पुरावा कोर्टात द्यायचं काम लोकमान्य टिळकांपर्यंत पोहोचवायचं काम शाहू महाराजांनी केलं. शत्रुत्व नाही ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्या दिवशी जेवढं ताड बाजूला सारलं मला जेवायचं काही असं माझे विरोध होते वैचारिक विरोध होते पण या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी लढणारा हा महान नेता होता हे वाक्य महाराजांच्या मुखात होता लक्षात घ्या तुम्ही. आणि तुमचे हे फर्ग्युसन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशनल सोसायटी यांना पण मदत केली हे सुद्धा महाराजांची पुण्य आहे हे लक्षात घ्या. पुण्यामध्ये सुद्धा महाराजांनी मदत केली सातारला मदत केली सातारला रयत शिक्षण संस्था जरी असली तरी रुद्राजीराजे महाडिक म्हणून जे होते त्या तळवीडचे त्यांनी सातारा जिल्हा मराठा प्रसारक स्थापन केली त्यांचा कॉलेज आहे तिथे तिलाही मदत केली किती लोकांना मदत केली महाराजांनी आणि महाराजांचं काय किती वर्ष राज्य केलं महाराजांनी. इथं नाशिक मध्ये आले आणि तुमचे 15 तारखेला दिवसभर कार्यक्रम राबवले तिन्ही बोर्डिंगचं उद्घाटन केलं आणि दुसऱ्या दिवशी महाराजांना लोक भेटायला गेले कलेक्टरचा दिवान चिठ्ठीस भेटायला गेला म्हणे आता महाराज पंचवटीत जाऊ रामाचं दर्शन घेऊ त्र्यंबकेश्वरला दर्शन घेऊ. महाराजांनी काय उत्तर दिलं माहिती का माझा राम पिंपळगावात आहे. 1909 साली जेव्हा महाराज इथे आले त्या शाळेचं उद्घाटन त्यांनी केलं तेव्हा गणपतदादांना कळलं की शाहू महाराज नाशिकला आहे पिंपळगाव यायचं साधन नाही होते एक सर्व्हिस गाडी होती फक्त खाजगी ती पण आज त्या आग्रा रोड भरून वाहतो आपण पाहतो आणि गाडी नाही मला महाराजांना भेटायचंय म्हणून गणपतदादा 36 किलोमीटर पळत आले 36 मैल तो महाराजांना भेटायला महाराज भेटले नाही आणि जेव्हा महाराज इथे आले उदयी महाराणा बोर्डिंगचं भूमिपूजन केलं दुसऱ्या दिवशी महाराज म्हणाले मला पिंपळगावला जायचं महाराज इथून निघाले पिंपळगाव वसंतला गेले गणपतदादा मोरेंच्या घरी गेले गणपतदादा मोरेंचा सत्कार केला मावळबाईंचा सारदाबाईचा आणि गणपतदादांचा एका साध्या कावळ्याच्या झोपडीत राहत होते एवढं छोटं दार होतं माझ्या या दारातून राहता येईल कसं माझ्या घरात गणपतदादांना प्रश्न पडला भिंतच पाडली महाराज घरात येते म्हणजे भिंत का पाडली महाराज तुम्हाला सहज येता यावं दार छोटं होतं माझ्या घरात आणि गणपतदादाने भेटायला हा महाराज असतो गणपतदादाने भेटायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात त्यांचा सत्कार येऊन महापुरुष करतात की गणपतदादा मोरे आपल्या संस्थेचे आद्य संस्थापक लक्षात घ्या माझ्या विचाराचं काम करणारे आणि सत्यशोधक जलसे सुरू केले ते जलशांना महाराजांनी फार मोठी मदत केली होती या जलशांनी लोकजागृती केली आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 5 जलसे होते गणपतदादांचा जलसे होता मातेरवाड्याचे रुंदा पाटील गांव त्यांचा शिंदेचा जलसे होता तुमचे होते त्यानंतर तुमचे मातेरवाडीचे लोक होते मडकीदारचे लोक होते खेडगावचे लोक होते जोपूरचे लोक होते लोखंडवाडीचे होते एवढे लोक नांदगावला होता कवड्यांचा जलसे होता पांडुरंग बाळाजी कवडे विंचूरला काळे त्यांचाही जलसे होता किती जलसे होते आणि या जलशांच्या प्रयोगातूनच तिथं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं तुंजाबाबा गावात आणि गणपतदादांचा जलसे तिथं आयोजित केला होता सांजेगावला गणपतदादा मोरेंमुळे वाघुर्जी घडली वाघुर्जीमुळे तुंजाबाबा घडले आणि 48 साली भाताचा लढा यशस्वी केला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले शेतकऱ्यांचं आंदोलन इगतपूरच्या भाताचा लढा सरकारला माघार घ्यावी लागली आणि रशियामध्ये स्टालिन पर्यंत वार्ता गेली की भारतातला शेतकरी आता उठून लढायला लागला आणि जिंकायला लागला हे कुठून आलं सगळं संचित याचं मूळ जर शोधत गेलं ते शाहू महाराजांपर्यंत तिथे जाऊन सत्कार केला 500 रुपये सारदाबाईला दिले तू या समाजाचं काम करते साडी थोडीसाठी तुला देतो
गणपत मागे तुझ्याकडे पैसे गणपतला देऊ नको, तुला दिले नाही पैसे, पुढे गणपतदादा मोरेंनी सारदाबाईंच्या हातातून विसरून घेतले आणि उदयजी मराठा गोटेंच्या विद्यार्थ्यांसाठी खर्च केले, एवढी दानता त्या सामाजिक राहिली का? शिकलेल्या माणसाची भीती वाटते, जी माणसं शिकावी याच्यासाठी शाहू फुले आंबेडकरांनी फार मोठा त्याग केला, सगळ्या अक्षरशः आपलं आयुष्य वेचून दिलं त्याच्यासाठी, आज त्यांच्या विचारानं शिकलेली माणसं ही प्रामाणिक राहिली का? आजची बातमी पेपरला वाचली की आपल्या देशातले एक शास्त्रज्ञ पाकिस्तानला हे गिरी करून पैशासाठी धावू, भ्रष्टाचार करणारी माणसं कोण आहे सापडतात? मला सांगा बरं तुम्ही, एखादा मेंढ्यात राहणारा मेंढपाळ डोंगराच्या कडाला बसलेला त्याने एक रुपयाचा भ्रष्टाचार केला, या देशाचा मालक करतोय प्रामाणिक या देशाचा? शिकून कोणती माणसं आपण तयार करणार आहोत? शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी असं मानणारे लोक होते, ज्या देशात प्रामाणिकपणे शिकवलं जातं, ज्या देशामध्ये समाजाच्या उपयोगाचं शिक्षण दिलं जातं, त्या शिक्षणाच्या माणसातून जे नवा विचार फुटतो त्यातून नवनिर्मिती होते आणि तो देश पुढे जातो। खरंच आपल्या शिक्षणातून हे होतं का? तुम्ही शिकवणारे लोक आहात, आता मी तर रिटायर झालो, मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की आपण जे देतो जे कष्ट करतो दिवसभर येऊन त्याचं फलित काय, हा प्रश्न काहीतरी आपण विचारा नाही का? या पिढ्या तुमच्या समोर बसण्याचं भविष्य आपल्याला घडवायचंय, जे फार वेगाने बदलत असतात, कालची कन्सेप्ट उद्या जुनी होती अपडेटेड होते, फेकून देतो आपण, एक वर्षापूर्वीचा मोबाईल फेकून देतो आपण, आपल्याला नवं मॉडेल पाहिजे, लक्षात घ्या। तर नवे येणाऱ्या प्रश्नांना सामोरं जाण्याची क्षमता आपण आपल्या शिक्षणातून निर्माण करू शकतो का? ती जर निर्माण करू शकलो तर आपल्याला शाहू महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार प्राप्त होईल असं मला वाटतं। हा राजा फार वेगळा राजा होता, लोक कल्याणकारी राजा होता, लोकांचं सुख दुःख जाणणारा राजा होता, स्वतःची तिजोरी लोकांसाठी उभी खर्च करणारा राजा होता, खर्चाची कधी हेच केली नाही। धरण बांधणं हे काही कोल्हापूरच्या एका राज्याचं काम, राधानगरी धरण बांधणं, त्याच्यामुळे सगळी इरिगेटेड स्थिती झाली, रेल्वे आली, कोण आणला कोल्हापूरमध्ये? सरकारी दवाखाना उभा केला, इतक्या शाळा उभ्या केल्या, तालमी उभ्या केल्या, ती कोल्हापुरी चित्रनगरी होती काही दिवस, मराठी चित्रपटांचं शूटिंग तिथं व्हायचं फार मोठ्या प्रमाणात, हे कोणामुळे शक्य झालं? शाहू महाराजांमुळे शक्य झालं। महिला डॉक्टर पहिली आणली रुक्मिणी होते, रखमाबाई, काय काय विजन होतं या राज्याचं? माझ्या राज्यात सगळं जगात जे ते सगळं माझ्या राज्यात आलं पाहिजे आणि ते बहुजन समाजापर्यंत मला पोहोचवता आलं पाहिजे, आणि जे जे बहुजन समाजाचं चळवळीत काम करणारे लोक होते त्या सगळ्या लोकांना या राज्याने मदत केली। किती वर्ष आयुष्य मिळालं या राज्याला? 1894 साली राज्याभिषेक झाला, सत्ता ताब्यात घेतली आणि 6 मे 1922 हा राजा आपल्यातून निघून गेला। मी जेव्हा असा विचार करतो, जेव्हा सगळे शाहू महाराज वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फार अल्पकाळ या राजाला मिळाला, अजून जर 40 वर्ष या महाराजांनी मिळाले असते तर मला असं वाटतं या महाराष्ट्राचा पूर्ण कायापलट महाराजांनी करून टाकला असता, कमी आयुष्य मिळालं हे सगळं तुमचं माझं दुर्भाग्य म्हटलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस घडवला, प्रचंड मदत, मानसिक मदत आंबेडकरांच्या मागे उभी केली आणि तुम्ही लढा, तुम्ही या लोकांमध्ये काम करा, आशीर्वाद त्यांना दिला, असा राजा हा होणे नाही। आपले मराठा विद्यार्थ्यांसारख समाज संस्था उभी राहिली म्हणजे विचार तर तिथूनच आले, शाहू महाराजांपासून पैसे पण दिले। आणि तुम्हाला मी सांगतो, 1948 साली मराठा हायस्कूलच्या इमारतीचं भूमिपूजन होतं, ही सुद्धा जागा आपण विकत घेतलेली संस्थेने, जे तुम्हाला केटीजीएम कॉलेज आणि मी मराठा हायस्कूल एड कॉलेज सर ही जागा संस्थेने विकत घेतली आहे, मला वाटतं ती 47 साली विकत घेतली, ती बऱ्याच लोकांची जागा आहे आणि ती जागा विकत घेण्यासाठी जे पैसे, ते काहीतरी 50,000 रुपयाचा व्यवहार ठरला होता, सुरुवातीचे 25,000 रुपये धरेश्वरराव महाराजांनी दिले, हे संस्थेत आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही, काय सर पुढे 24,000 रुपये महाराजांनी दिले, लक्षात घ्या। या सगळ्या राजे लोकांनी संस्थेला फार मोठी मदत केली म्हणून आज संस्था विभमुक्ती झाली, हा इतिहास आपल्याला आपल्या संस्थेच्या बद्दलचा आणि महाराजांनी मदत केली त्याच्याबद्दलचा आपल्याला माहित पाहिजे। तुम्हाला काय राजा विचार करतो माहिती? तुम्हाला 1921 साली कोल्हापूरने टाईपरायटर पाठवला आपल्या संस्थेला, टाईपरायटर हाताने पत्र लिहित असताना मी टाईपरायटर पाठवतो, बघा विचार करा तुम्ही। आणि म्हणून आज आपण जे म्हणतो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा विजय झाला पाहिजे, मित्रांनो मी त्या विचारावर थोडस बोलतो आणि मी थांबणार आहे। आज लढाई दोन विचारांमध्ये चालू आहे, लक्षात घ्या, आज लढाई कोण कोणाची मला माहित नाही राजकारण, समाजामध्ये मला एक टेढ दिसते
एका बाजूला धर्माचा पुरस्कार करणारे विचारसरणी तुम्हाला दिसते आणि तिला उत्तर देणारे शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी तुम्हाला दिसते। मी अपेक्षा अशी व्यक्त करतो की तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानामध्ये किती पुढे जा गेलंच पाहिजे, त्याशिवाय देश पुढे जाणार नाही, पण मानवतावादी विचार घेऊन तुम्हाला पुढे जायचे असेल तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार स्वीकारावाच लागेल। पहिले नाव शाहूंचे, पहिले नाव कोणाचे, छत्रपती शाहू महाराजांचे। आणि म्हणून काल घडलेली घटना सुद्धा मी तिचा अर्थ असा लावतो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा विजय झालेला मला दिसतो। आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला शाहू महाराजांना विसरता येणार नाही, ज्योतिराव फुलेंना विसरता येणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरता येणार नाही, कर्मवीर राव पाटलांना विसरता येणार नाही, गाडगे महाराजांना विसरता येणार नाही, आणि रावसाहेब थोरात गणपतदादा, त्यानंतर अण्णासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ या लोकांना सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही। कारण या लोकांचे विचारांचं मूळ या तीन महात्म्यांच्या विचारातून आलेलं आहे, यातून समाज उभा करण्याचं दिव्य कार्य या लोकांनी आपल्या हातात घेऊन ते पुढे नेलं, ती पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। आपण ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सगळे लोक सक्षम होऊया असा आशावाद व्यक्त करतो। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्रपणे अभिवादन करून थांबतो। शिक्षणाचं मर्म काय आहे, त्या शिक्षणातून समाज कसा बदलत जातो, माणूस उभं करण्याचं नेमकं काय करीत आहे आणि हा माणूस कसा घडला गेला पाहिजे, माणूस उभे करण्याचे विचार शाहू महाराजांनी समाजामध्ये रुजवले, आपल्या 48 वर्षाच्या वयामध्ये 28 वर्ष राज्यकारभार केला आणि असा इतिहास रचून गेला, सरांच्या वाढीतून नुसतं मंत्रबुद्ध होऊन आपण ऐकत राहावं असं वाटतं। शाहू महाराजांनी एवढंच केलं नाही तर व्यापाऱ्यांना सुद्धा असं सांगितलं की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा, म्हणजे गोरगरीब तुम्हाला आशीर्वाद देतील, पाहिजे तर त्या धान्याच्या किमती मी तुम्हाला माझ्या दरबारात देईन। म्हणजे फक्त शेतकरीच नाही ते लिहितांना, शिक्षणाचंच नाही बरोबर तर व्यापारी वर्गाला सुद्धा पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंतचा हा सगळा प्रवाह बहुजन समाजासाठीच त्यांनी उभा केला आणि म्हणूनच राजश्री ही जी उपाधी आहे त्यांना कानपूरच्या पूर्वी क्षत्रिय समाजाने त्यांना बहाल केली आणि आज ते राजश्री म्हणून आपल्यामध्ये जन्मतामध्ये आज सगळ्यांच्या उठावर आहेत। अशा राजश्री शाहू महाराजांना विनम्र अभिवादन। सरांनी जे लोककल्याणाचं कार्य शाहू महाराजांनी केला त्याचा इतिवृत्त आपल्याला सांगितला आणि दूरदृष्टीचा हा राजा समाजामध्ये काय करू शकतो हे आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पुढे नेण्याचं कार्य हे आपलं आहे असा त्यांनी आपल्याला सल्ला दिलेला आहे। तर हे कार्य आपल्या हाती आहे, आपण ते किती आणि कसं पुढे न्यायचं हे प्रत्येकाने आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यांच्या मार्गावर आपल्याला हा प्रवास करायचा आहे, हेच आपल्या व्याख्यानातून आपल्याला सरांच्या घ्यायचं आहे। सर, खूप खूप सारे आपले धन्यवाद आहे। यानंतर मी अध्यक्षीय मनोगतासाठी विनंती करते। निश्चितच आपल्याला त्याचा अभिमान असायला पाहिजे, कारण शिक्षण नाही तर काहीच नाही।
आणि असं म्हणतात एज्युकेशन नेवर एंड्स, ते शिक्षण हे कधी संपत नसेल. तर नवीन शिक्षण प्रणाली येते, नवीन एज्युकेशन पॉलिसी येत आहे, जे आपण परदेशात आपण कुठे बघायचो आपल्याला नसायची, पण आपण आता एका मोबाईलच्या क्लिकवर आपण सर्व जगात कुठे काय चाललंय, कुठे काय नाही ते आपण सांगू शकतो. मी आता जास्त काही बोलणार नाही, कारण सरांनी सर्व सांगितलं आहे. एक प्रोटोकॉल म्हणून माझ्या अध्यक्ष भाषण इथे करतो आणि संयोजकांनी मला इथे येण्याची संधी दिली, आपला संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी. धन्यवाद. त्यांना एक रुपया दंड शाहू महाराजांनी ठेवलेला होता त्या कालखंडात, म्हणजे सगळे शाळेत जावे हा त्या मागचा विचार होता. यानंतर शेवटचा भाग जाधव सरांना विनंती करतो, त्यांनी आभार प्रदर्शन केले. सन्माननीय व्यासपीठ, आजचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक राष्ट्रपती सोनवणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विलासराव भुजळ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रोफेसर काळे, आजच्या सूत्रसंचालक डॉक्टर जयसिंग यादव, उपस्थित प्राध्यापक विद्यार्थी मित्रांनो, आज लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन आहे. महाराष्ट्राला नवा आकार देण्यात, बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे योगदान मोठे आहे. जे आज तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत, या संस्थेची उभारणी करण्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा आता सरांच्या व्याख्यानातून आपण ऐकलं. अशा महान राजाला आपण सर्वांनी विनम्र असं अभिवादन आज केलं आहे. त्यानिमित्ताने आज आपल्यामध्ये आजचे व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक अशोकजी सोनवणे उपस्थित राहिले. अतिशय सखोल चिंतन आणि आपल्यालाही चिंतन करायला भाग पाडलं की आपण नेमकं आजचा समाज कोणत्या दिशेने जात आहे आणि ही जर समाजाची दिशा राहिली तर भविष्यात काय होणार आहे, हा प्रश्न त्यांनी आपल्या समोर आज उपस्थित केलेला आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक असे त्यांचे आभार मानतो. या महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये भुरसळ परिवाराचा वाटा फार मोठा आहे. आजही त्या परिवारानं आपली नाव महाविद्यालयाशी जतन करून ठेवली आहे. तीच परंपरा घेऊन माननीय विलासरावजी भुजळ आज या ठिकाणी आपल्यात उपस्थित झाले. त्यांनी अध्यक्षस्थान घोषवी मनोगत व्यक्त केलं, याबद्दल त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य नेहमी विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांच्या तळमळीतून कार्य करणारे असे ते प्राचार्य, त्यांचेही मी विशेष आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या सूत्रसंचालिका जयश्री जाधव यांचेही आभार. सर्व प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित राहिलेत, सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत, आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपणही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा विचार पुढे घेऊया, हीच खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र असं अभिवादन आणि श्रद्धांजली ठरेल. हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.